आता जरांगेची जी भाषा येते ती मला वाटतं राजकीय भाषा होऊ राहिली, कारण खरं म्हणजे त्यांचं वक्तव्य की पाडापाडी करायला मजा येते, काय सांगू, म्हणजे मराठा समाजांच्या भावनांवर आपण पाडापाड्याची मजा लुटणार आहात का, हा माझा त्यांना त्या ठिकाणी सवाल आहे. बरं, मध्येच ते धनगर समाजाचं बोलतात, मुस्लिम समाजाला फायदा झाला तर काय बोलतात, म्हणजे आत्ता तुमची भूमिका क्लिअर कट राजकीय दिशेनं सुरू झालेली आहे. तुम्ही गेले महिना दीड महिना त्या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणावर बोलत नाही, प्रश्नांवर बोलत नाही, प्रश्न कसा सोडवावा या दिशेनं आपली कुठली भूमिका नाही, नेत्यांनी काय करावं, सरकारने बैठक घेऊन चर्चा व्हावी, प्रश्न मार्गी लावा असं तुम्हाला वाटत नाही, कारण विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत हा प्रश्न धगधगत राहिला पाहिजे. तो धगधगत राहिला तरच विधानसभेचं पाडापाडीचं जे राजकारण कुणाला अभिप्रेत आहे ते जरांगेंच्या माध्यमातून होऊ शकतं, म्हणून त्या ठिकाणी मला वाटत नाही ते चर्चा करतील आणि यातना काय मार्ग काढून घेतील. त्याच्यामुळं त्यांना आता पाडापाडीत जास्त रस आहे, त्यांना लढवायचं आहे ना, 288 जागा लढवा, पक्ष काढा, राज्याचे मुख्यमंत्री व्हा, आणि मग ओबीसीतना आरक्षण देता येतं का हे आपल्याला सरकार म्हणून सांगता येईल. दरेकर साहेब, जरांगे यांच्या मागे कोणता चेहरा आहे तुम्हाला असं वाटतं? मला वाटतं हा चेहरा कोण आहे हे राज ठाकरे साहेबांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळं पवार साहेब, उद्धवजी ठाकरे साहेब हे त्या ठिकाणी कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलं राजकीय त्या ठिकाणी पोळी भाजण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे की काय, अशा प्रकारची शंका आता महाराष्ट्राच्या किंबहुना मराठा समाजाच्या मनामध्ये आहे. मनोज जरांगे, थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं ऐकून हे सगळं करतायत? आपण जर जरांगेच्या सगळ्या रॅली बघितल्या, त्याचं फुटेज काढून बघा, त्या रॅलीसाठी गर्दी जमवण्यासाठी कुठल्या यंत्रणा काम करतात, या सगळ्या गोष्टींचं नीट आकलन केलं तर पवार साहेबांच्या बाजूने एक मराठांची संघटना आहे आणि उद्धवजी ठाकरेंसोबत असणारी एक मराठा संघटना आहे. त्या दोन संघटना, त्यानंतर रोहित पवार, त्यानंतर टोपे, राजेश टोपे, असे काही निवडक लोक राष्ट्रवादीची आणि उद्धवसाहेबांची या आंदोलनामध्ये खतपाणी घालण्याचा प्रयत्न करतायत हे सर्वश्रुत आहे. आता सगळं बाहेर यायला लागलं. आज अजित पवार यांनी जे वक्तव्य केलं हे पुन्हा एकदा पवार कुटुंबियांशी जवळी साधण्याचा प्रयत्न आहे, कारण भाजपचे अनेक नेते असं म्हणत आहेत की अजित पवार यांना घेतल्यानं तोटा झाला, त्यामुळं अजित पवार ही जवळीक साधण्याचा प्रयत्न करतात. आता अजित दादांच्या मनातलं ना तुम्हाला कळत ना मला कळत, ते कधी काय बोलतील कधी काय करतील हे आपण अजित दादांनाच विचारलं तर त्या ठिकाणी आपल्याला योग्य आणि नीट उत्तर मिळू शकेल. रक्षाबंधनला ते राखी बांधायला देखील सुप्रिया सुळेकडे जाऊ शकता अशी चर्चा आता सुरू झाली. नाही, जायला तर हरकत नाही, उलट त्यांनी रक्षाबंधनाला सुप्रिया सुळेंकडे त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे, शेवटी ती त्यांची बहीण आहे आणि राजकारणापलीकडं त्या ठिकाणी नातीगोती असतात आणि राजकारणासाठी नातीगोती संबंध या ठिकाणी काय तोडायचं, एवढ्या टोकाचं राजकारण करायचं काही कारण नाही. अजित पवार यांच्यासोबत जी रॅली निघणार होत्या तिन्ही पक्षाची एकमेकांना, त्यामुळं भाजपला फटका बसेल म्हणून अजित पवार यांना वेगळी रॅली काढण्यास सांगितली भाजप नाही, अशा प्रकारे काही सांगितलं नाही. तिन्ही पक्ष वेगवेगळ्या रॅली काढतायत, आमच्या लवकरच तिन्ही पक्षाच्या एकत्रित रॅली एकत्रित सभाही त्या ठिकाणी होणार आहे, ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा तिघेही एकत्रित उपस्थित असतील, असं सर्व विभागांमध्ये एकत्रितपणे तिन्ही नेते त्या ठिकाणी फिरणार आहेत, ज्यातून महायुतीचा एक चांगला संदेश त्या ठिकाणी महाराष्ट्रातील जनतेसमोर त्या ठिकाणी जाईल. एक लक्षात ठेवा, जेव्हा आपण महायुती करतो किंवा महाविकास आघाडी करतो तेव्हा कधी कोणाचा फायदा होत असतो कोणाचा तोटा होत असतो
आता तोटा झाला म्हणून लगेच त्याला फेकून देणं हे काही भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीत नाही. आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा माहिती म्हणून महाराष्ट्रातील जनतेसमोर जायचं ठरलेलं आहे. आणि RSS तर आमची पालक संघटना आहे, पितृसंस्था आहे, मातृसंस्था आहे, आणि त्याच्यामुळे त्यांचं मार्गदर्शन भारतीय जनता पार्टीला नेहमी होत असतं. आणि तशाच पद्धतीचं विधानसभेच्या अनुषंगाने सुद्धा मार्गदर्शन त्या ठिकाणी होईल.